आशा सेविका आणि गट प्रवर्तक यांच्या समस्यांना घेऊन खासदार सुनील मेंढे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर भारती पवार यांची भेट घेत एक निवेदन दिले. या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी केंद्र सरकारचे आशा सेविकांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अंगणवाडीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी केलेली कामगिरी अतुलनीय आहे. मात्र त्यांच्या या समर्पण भावनेचा विचार कुठेही होताना दिसत नाही. त्यांच्या न्यायोचित मागण्यांच्या दृष्टीने अजूनही विचार होताना दिसत नसल्याची खंत निवेदनातून खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केली. प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा सेविकांना बसण्यासाठी स्वतंत्र कार्यालय असावे. आशा सेविका व गटप्रवर्तक यांना समान वेतन समान कायदानुसार वेतन दिले जावे. आरोग्य विम्याची सुविधा त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना देण्यात यावी. इतर महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांनाही मातृत्व रजा देण्यात यावी. अशा अनेक मागण्यांचा उल्लेख या निवेदनातून खासदार सुनील मेंढे यांनी आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांना केला आहे. जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसेच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा आपली बातमी. जीबी न्यूज गोंदिया.